आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत शिवणू बनवलेकर. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल असा इशारा दिला. तसेच लोकांनी सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही असंही नमूद केलं. ते माध्यमांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, वेळीच नियंत्रण मिळवलं नाही तर महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिलमध्ये कोरोनाची विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. कोरोना वेगाने पसरतो आहे, त्यामुळे हे नियंत्रण लोकांच्या हातात आहे. आपण कसं राहायचं, काय नियम पाळावे, काय नियम पाळू नये हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुडवले तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील. मागील वेळी रेल्वे, विद्यार्थी किंवा इतर जे काही निर्बंध लावले होते त्या सर्व गोष्टींचा विचार करता आता लॉकडाऊनची स्थिती येते आहे. हा लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.